नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सायन्समधला एक इम्पॉर्टंट चॅप्टर करतो आहे आणि तो म्हणजे विटॅमिन्स विटॅमिन्सवरती एक्झाममध्ये बरेच वेळेस प्रश्न आलेले आहेत आपण विटॅमिन आज पूर्णपणे डिटेलमध्ये शिकू म्हणजे जसं की याचा शोध कुणी लावला त्याचबरोबर त्याचे डिफिसियन्सीमुळे कुठले कुठले आजार होतात ते विटॅमिनचे सोर्स कुठले कुठले आहेत विटॅमिन्सचे टाईप कुठले आहेत तर हा सगळा पोर्शन आपण कव्हर करू सायन्स हा तुमच्या एक्झाममधला इम्पॉर्टंट पार्ट आहे एकोणतीस प्रश्न दोन हजार चौदामध्ये आले होते आता यावर्षीसुद्धा एक वीस बावीस प्रश्न तर येतीलच त्यामुळे आपण सायन्सवरती थोडंसं सा फोकस ठेवूयात आणि आज विटॅमिन कम्प्लीट करू तर वेन वाय घालता लेक्चरची सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण विटॅमिनबद्दल एक ओव्हरलुक जाणून घेऊयात म्हणजे विटॅमिन्स कुणी इन्व्हेंट केले होते म्हणजे विटॅमिन्स वॉज इन्व्हेंटेड बाय सर एफ सी हॉपकिन्स तर सर एफ सी हॉपकिन्स यांनी विटॅमिन्सचा शोध लावला विटॅमिन्स हे नाव एका दुसऱ्या शास्त्रज्ञाने दिलं होतं जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा ओके विटॅमिन्सचा शोध मात्र एफ सी लावला लावलाय आणि विटॅमिन हे नाव एका दुसऱ्या शास्त्रज्ञाने दिलं आहे आणि त्याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे विटॅमिन्स हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात आणि याची रिक्वायरमेंट शरीरामध्ये अतिशय थोडी असते पण गरजेची असते विटॅमिन्स हे आपल्याला जरी म्हणजे थोड्या प्रमाणात जरी गरजेचे असतील मात्र ते शरीरामधल्या ज्या केमिकल रिॲक्शन वेगवेगळ्या होतात तर या केमिकल रिॲक्शन्समध्ये कॅटॅलिस्ट म्हणून काम करतात आता कॅटॅलिस्ट वगैरे काय असतं तर आ, आ, एक सहाय्यक म्हणून काहीतरी कार्य करतात ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला चूल पेटवायची आहे पेट तर चूल पेटवायसाठी आपल्याला म्हणजे फक्त आग लावली तर, तर चूल पेटतच राहील ओके मात्र जर आपण थोडं रॉकेट टाकलं त्याच्यामध्ये तर पटकन चूल पेटल ना आणि लवकर होईल त्याची आग आणि पटपट म्हणजे सगळं काम होईल मग ते जे रॉकेलचं काम आहे म्हणजे कॅटलिसचं काम आहे हे विटॅमिन्स करतात म्हणजे बॉडीमधल्या ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत केमिकल रिॲक्शन याच्यामध्ये मेटाबॉलिझम करण्याचं काम या विटॅमिन्सचं आहे विटॅमिन्स दोन प्रकारचे असतात पहिले म्हणजे असे विटॅमिन्स जे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत पाण्यामध्ये विरगळणारे आणि असे विटॅमिन्स जे की फॅटमध्ये विरगळतात ओके म्हणजे विटॅमिन्स आर ऑफ टू टाईप्स फर्स्ट इज विटॅमिन्स सोल्युबल इन वॉटर त्याच्यामध्ये आहे विटॅमिन बी अँड विटॅमिन सी ओके आणि विटॅमिन सोल्युबल इन फॅट त्याच्यामध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई आणि विटॅमिन के तर हे तुम्ही लक्षात ठेवा दोन टाईप्स आहेत हे सुद्धा एक्झाममध्ये विचारतात विचारतील की पाण्यामध्ये सोल्युबल असे कुठले विटॅमिन आहेत खालीलपैकी तर जोडीच देतील बी सी मग ए सी देतील किंवा ए बी देतील तर कन्फ्यूज करतील मात्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विटॅमिन हे बी आणि सी हे पाण्यामध्ये सोल्युबल आहेत तर ए डी ई आणि के हे फॅटमध्ये सोल्युबल आहेत ओके आणि एक महत्त्वाचं आहे म्हणजे एक्झाममध्ये विचारलेला आहे कोबाल्ट जे आहे हे कुठल्या विटॅमिनमध्ये सापडतं असं एक्झाममध्ये विचारलं होतं तर कोबाल्ट हे विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये सापडतं विटॅमिन बीचे ॲक्च्युली सब टाईप आहेत भरपूर बी विटॅमिन बी वन बी टू बी थ्री असे बी ट्वेल्व बी थर्टीन बरेच आहेत तर कोबाल्ट जे आहे हे विटॅमिन बी ट्वेल्वमध्ये सापडतं एवढं लक्षात ठेवा आता आपण प्रत्येक डिटेल डिटेलमध्ये बघूयात विटॅमिन ए त्याचं केमिकल नाव आहे रेटिनॉल आणि या रेटिनॉल म्हणजेच विटॅमिन एच्या डिफिसियन्सीमुळं आपल्याला कलर ब्लाइंडनेस होऊ शकतो कलर ब्लाइंडनेस इंडियामध्ये फार कॉमन आहे दहा मिलियन केसेस पर इयर इंडियामध्ये बघायला भेटतात कलर ब्लाइंडनेसच्या आणि त्या कलर ब्लाइंडनेस जो आहे हा बरा नाही होऊ शकत त्याची जर मुळे थोडीफार मदत होऊ शकते बट तो क्युअर्ड म्हणजे पूर्णपणे बरा नाही होऊ शकत ओके आणि इथं तू तुम्हाला काही डायग्रॅम्स दिसतील त्याच्यामध्ये नंबर्स आहेत मग आता ज्यांना ज्यांना कलर ब्लाइंडनेस आहे त्यांना आतले नंबर्स दिसणार नाहीत मग आता तुम्हीच टेस्ट करा तुम्हाला कलर ब्लाइंडनेस आहे की नाही मला तर सगळे नंबर दिसत आहेत म्हणजे मला नाही आहे ओके आणि कलर ब्लाइंडनेस जर असेल म्हणजेच विटॅमिन एची जर डिफिशियन्सी असेल तर ते तुम्ही मिल्कमधून म्हणजे दुधामधून मिळवू शकता एग्जमधून चीज ग्रीन व्हेजिटेबल फिश लिवर ऑइल तर हे सगळे जे सोर्स आहेत हे विटॅमिन एचे सोर्स आहेत ओके आणि विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं कलर ब्लाइंडनेस होतो हे पेअर लक्षात ठेवा तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारतात आता आपण पुढचं विटॅमिन बघू ते म्हणजे विटॅमिन बी वन विटॅमिन बी वनलाच थायमाईन या नावाने ओळखलं जातं म्हणजे त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे थायमाइन आणि त्याच्यामुळं त्याच्या डिफिशियन्सीमुळे विटॅमिन बी वनच्या डिफिशियन्सीमुळं एक खतरनाक डिसीज होतो त्याचं नाव आहे बेरीबेरी तर बेरीबेरी हा दोन टाईपचा असतो एक ड्राय बेरीबेरी आणि दुसरा म्हणजे वेट बेरीबेरी ओके बेरी, आणि हे जे वेट बेरीबेरी बेरी जो डिसीज आहे याच्यामुळं आपल्या हार्ट आणि जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम याला ये प्रॉब्लेम येऊ शकतात ते तुम्हाला समोर एक आ, फोटो दिसत असेल तर अशा प्रकारची हालत या बेरीबेरी बेरी या डिसीजमुळं होऊ शकते तर विटॅमिन बी विन बी वन जे आहे ह्याचे सोर्स बघायला झालं तर ग्राउंडनट त्यानंतर चिल चिली ड्राईड चिली त्यानंतर पल्सेस लिवर एग आणि व्हेजिटेबल्स हे सगळे जे सोर्स आहेत हे विटॅमिन बी वनचे आहेत ओके हे लक्षात ठेवा एक्झाममध्ये हे सुद्धा विचारतात आता आपण आपला पुढचा विटॅमिन बघू विटॅमिन बी टूलाच आपण केमिकल त्याचं नाव आहे रायबोफ्लेविन तर या नावाने ओळखतो रायबोफ्लेविनमुळे ॲक्च्युली त्याच्या डिफिसियन्सीमुळे काय होतं तर ओठ फाटतात देन जीप फाटते दे, चेहरा लाल पडतो डोळे लाल पडतात म्हणजे खूप डेंजर रोग आहे मी त्याचा फोटोच नाही तुम्हाला दाखवू शकत म्हणूनच या आपल्या बॅटमॅनमधला विलन हेथ लेजरचा फोटो तुम्हाला दाखवलाय ओके okay, आणि त्याचे जे सोर्स आहेत विटॅमिन बी टूचे ते म्हणजे मीट मिल्क ग्रीन व्हेजिटेबल्स तर हे जे सोर्स आहेत हे पण लक्षात ठेवायच्यात तुम्हाला मोस्टली जे विटॅमिन्स आहेत ह्याच्या सोर्समध्ये तुम्हाला मिल्क दिसल दॅन ग्रीन व्हेजिटेबल दिसतील मीठ पण दिसेल ओके त्याच्यामुळं पर्टिक्युलर सगळेच लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे अंदाजे जरी लक्षात ठेवलं की मीट मिल्क ग्रीन व्हेजिटेबल्स आणि अशा प्रकारच्या प्रोडक्ट्समधून आपल्याला विटॅमिन्स भेटतात तरी चालेल विटॅमिन बी टू त्याचं केमिकल नाव आहे रायबो फ्लेविन ओके आता विटॅमिन बी थ्री बघू आपण विटॅमिन बी थ्री याचंच जे केमिकल नावं आहेत ते म्हणजे निकोटो अमाइड त्यालाच नायसिन पण म्हणतात तर याच्यामुळं काय होतं तर आपले केस पांढरे पडणं मेंटल रिटायर्डनेस येणं तर हे ये जे प्रकार आहेत हे विटॅमिन बी थ्रीमुळं होतात ह्याचे सोर्स पण सेम आ, मीट मिल्क देन इथं टोमॅटो आहे आणि शुगर केन म्हणजे ऊस तर विटॅमिन बी थ्री याचं केमिकल नाव आहे निकोटो आणि याच्यामुळं काय होतात तर व्हाईटनिंग ऑफ हेअर मेंटली रिटायर्डनेस तर हे जे डिसीज आहेत हे विटॅमिन बी थ्रीमुळे होतात विटॅमिन बी फाईव्ह आता बघू आपण विटॅमिन बी फाईव्ह जो आहे ह्यालाच आपण पॅन्ट्रोथेनिक ॲसिड असं पण म्हणतो पॅन्ट्रोथेनिक ॲसिड आता माझा प्रोणाऊस मे बी चुकतच असणार आहे माझं हे बॅकग्राऊंड नाही आहे मी परत एकदा सांगतो तुम्हाला याच्यामुळे कुठले कुठले डिसीज होतात तर एक खूप डेंजर डिसीज आहे तुम्हाला फोटोमध्ये पण दिसत असेल की हा जो पेलेग्रा नावाचा डिसीज आहे हा विटॅमिन बी फाईवच्या डिफिसियन्सीमुळे होतो विटॅमिन बी फाईव्हचे जे सोर्स आहेत ते म्हणजे मीट देन ग्राउंडनट पोटॅटो लिफी व्हेजिटेबल्स तर हे सगळे सोर्स आहेत आपले विटॅमिन बी फाईव्हचे याचं केमिकल नाव काय आहे तर पॅन्टोथेनिक ॲसिड याच्यामुळं कुठला डिसिज होतो तर पेलेग्रा आता विटॅमिन बी सिक्स बघू आपण विटॅमिन बी सिक्समुळं विटॅमिन बी सिक्सचं जे केमिकल नाव आहे ते म्हणजे पायरोडोक्झामाईन पायरोडोक्झामाइन याच्यामुळं जी डिफिशियन्सी आहे म्हणजे याच्यामुळं कुठले आजार होतात ते म्हणजे ॲनिमिया म्हणजे हा स्किन डिसीज आहे एक प्रकारचा आणि त्याचे सोर्स कुठले कुठले आहेत तर लिवर मीठ आणि ग्रेन्स तर हे त्याचे सोर्स आहेत विटॅमिन बी सिक्स ह्याच्या डिफिशियन्सीमुळं ॲनिमिया होतो जो की स्किन डिसीजचा प्रकार आहे एक त्यानंतर विटॅमिन बी इलेवन विटॅमिन बी इलेव्हनलाच फॉलिक ॲसिड नावाने ओळखलं जातं याच्यामुळं जा डिसेंट्री जो प्रकार आहे हा विटॅमिन बीच्या बी इलेवनच्या डिफिशियन्सीमुळं होतं ओके आणि त्याचे सोर्स कुठले कुठले आहेत विटॅमिन बी इलेवनसाठी पल्सेस लिवर आणि एग हे त्याचे सोर्स आहेत आता इथं मेन्शन केलं नाही आहे विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेल्व जो आहे हा महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्या ज्या मेटाबॉलिझम आहेत ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत याच्यासाठी मदत होते आणि जे रेड ब्लड सेल आहेत आपले ओके आता मी हे सगळे डिटेल मराठीमध्ये सांगू शकत नाही तुम्हाला सायन्स हा असा टॉपिक आहे मराठीमध्ये जास्त कॉम्प्लेक्स बनत जाईल त्याच्यापेक्षा आपण ॲज इट इज जो इंग्लिशमध्ये आहे चांगला व्यवस्थित सुटेबल त्याच म्हणजे त्याच लँग्वेजमध्ये त्याला शिकूयात तर विटॅमिन बी ट्वेल्वमुळं रेड ब्लड सेल्स जे असतात ह्याचं फॉर्मेशन होतं ह्याच्या फॉर्मेने फॉर्मेशनसाठी आणि मेंटेनन्ससाठी ह्या विटॅमिन बी ट्वेल्वचा उपयोग होतो आणि विटॅमिन बी ट्वेल्व जे आहे याच्यामुळं एक आ, सेंट्रल नर्वस सिस्टीम जी असते आपली सुद्धा त्याचा विटॅमिन बी ट्वेल्वचा फायदा होतो तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे की जे विटॅमिन बी ट्वेल्व आहे त्याच्यामुळं काय काय होतं तर मेटाबॉलिझम चांगल्या होतात रेड ब्लड सेलच्या फॉर्मेशनसाठी त्याची मदत होते त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा रोल हेल्पफुल आहे आणि ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कामाचा उपयोग होतो ओके म्हणजे विटॅमिन बी हे इम्पॉर्टंट आहे विटॅमिन सी विटॅमिन सीलाच आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड या नावाने सुद्धा ओळखतो त्याचं केमिकल नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन सीचा ॲक्च्युली जो मेन रोल आहे बॉडीमध्ये तो आहे की तो जे कोलेजन आहे याच्या प्रोडक्शनसाठी सपोर्ट करतो म्हणजे टू सपोर्ट द प्रोडक्शन ऑफ कोलिजन ओके विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळं जे स्वेलिंग ऑफ गम्स म्हणजे आपल्या हिरड्यातून जे रक्त आहे ना तर हा जो प्रकार आहे म्हणजे आपण ज्यावेळेस जनरली डॉक्टरकडे गेल्यानंतर ते तसंच करतात विटॅमिन सीची कमतरता भरून निघण्यासाठीच बाकीच्या गोळ्या देतात ओके okay? तर विटॅमिन सीचं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की विटॅमिन सीमुळं काय होतं तर स्कर्वी टाईपचा एक डिसीज असतो ज्याच्यामुळं आपल्याला स्वेलिंग ऑफ गम्स सुरू होतात दात विकवतात बऱ्याच रिझन्स असतात त्याचं काही ब्लिडिंग होतं आपल्या दातातून आणि विटॅमिन सीची कमतरता होऊ नये म्हणून तुम्ही लेमन घेऊ शकता ऑरेंज घेऊ शकता टोमॅटो म्हणजे लेमन ऑरेंज आणि टोमॅटो याच्यामधून विटॅमिन सी ची आपल्याला सोर्स भेटतात विटॅमिन सीलाच ॲस्कॉर्बिक ॲसिड या नावाने ओळखलं जातं आणि त्याचा मेन जो फंक्शन आहे बॉडीमध्ये ते आहे टू सपोर्ट द प्रोडक्शन ऑफ कोलिजन ओके okay, एवढं तुम्ही विटॅमिन सीबद्दल लक्षात ठेवायचंच आहे त्याचं केमिकल नाव काय आहे त्याच्यामुळं काय डिसीज होतो आणि त्याचे सोर्स कुठले कुठले आहेत पुढचे विटॅमिन बघू आपण विटॅमिन डी याचं केमिकल नाव आहे कॅल्सिफेरॉल तर हा व्हिटॅमिन डी इम्पॉर्टंट आहे लहान मुलांना आपण विटॅमिन डीसाठी म्हणूनच आपण कवळ्या उन्हामध्ये ठेवतो तर हे तेच आहे त्याचा सोर्स पण आपल्याला जे आपलं ऊन आहे सकाळचं हा सोर्स आहे त्या विटॅमिन डीचा तर विटॅमिन डीमुळं कुठले कुठले आजार होतात तर हा एक मेन प्रकार आहे जो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतोय हा रिकेट्स म्हणतात त्याला याच्या हे लहान मुलांना होतं आणि मोठ्या माणसांना झाल्यानंतर म्हणजे अडल्ट झाल्यानंतर त्याला ओस्टे ऑ मालाशिया असं काहीतरी म्हणतात ओस्टे मालाशिया देन हे रिकेट्स तुम्ही दिसत असाल इथं त्याचे जे पाय आहेत त्याचा शेप बदलला आहे पहिल्यांदा त्याचे नॉर्मल पाय कसे आहेत आणि शेप बदलल्यानंतर त्याचे कसे दिसत आहेत हे पण तुम्हाला आहे म्हणजे हे जे रिकेट्स आहे हे तुमच्या बोन्सच्या शेपशी रिलेटेड आहे बोन्स विकनसुद्धा होतात त्याच्यामध्ये म्हणजे कमतु कमकुवत होतात आणि विटॅमिन डीसाठी सोर्स कुठले कुठले आहेत तर फिश लिवर ऑइल मिल्क एग तर हे सगळे सोर्स आहेत विटॅमिन डीचे विटॅमिन डीचं केमिकल नाव आहे कॅल्सिफेरॉल ओके आता आपण विटॅमिन ईकडे येऊयात विटॅमिन ई यालाच टोकोफेरॉल असं म्हणतात त्याचं केमिकल नाव आहे टोकोफेरॉल तर ह्याच्यामुळं काय होतं तर मेन डिसीज एवढाच लक्षात ठेवा की लेस फर्टिलिटी म्हणजे गर्भधारण्याची क्षमता किंवा बेबी होण्याचं जे क्षमता आहे ह्याच्यामध्ये कम कमी येणे किंवा कमी होणे लेस फर्टिलिटी ओके फर्टिलिटी प्रॉब्लेम्स होणे तर ते रिलेटेड आहे विटॅमिन ईशी विटॅमिन ईमुळं हे महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट एक्झाममध्ये विचारतात जोड्या लावामध्ये बऱ्याच वेळेस तर विटॅमिन ईमुळं लेस फर्टिलिटी होते किंवा फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात कॅन्सरसुद्धा होतो ड्राय स्किन पडते हेअर लॉस होतात बाकी बरेच आहेत बट इम्पॉर्टंट एवढंच आहे लेस फर्टिलिटी ह्याचा सोर्स काय काय आहे तर बटर व्हेजिटेबल ऑइल तर हे जे आहे विटॅमिन ईचे सोर्स आहेत देन विटॅमिन के विटॅमिन के हे इम्पॉर्टंट आहे याच्यामुळे एक मोठा डिसीज होऊ शकतो actually, जर त्याची डिफिशियन्सी झाली तर ते म्हणजे क्लोटिंग ऑफ ब्लड होणार नाही म्हणजे नॉन क्लोटिंग ऑफ ब ब्लड म्हणजे ॲक्च्युली काय होतं जर जखम जर झाली तर रक्त हे म्हणजे पूर्ण रक्त संपेपर्यंत रक्त गळतच राहणार म्हणजे क्लोट होणार नाही ब्लड तिथं म्हणजे रक्ताचा जो प्रवाह आहे हा थांबणार नाही विटॅमिन केच्या डिफिशियन्सीमुळं हे होऊ शकतं ओके त्याच्यामुळे थोडंसं हेल्थकडे पण लक्ष द्या विटॅमिन केचे सोर्स आहेत सोयाबीन ऑइल आणि ग्रीन व्हेजिटेबल्स ओके म्हणजे आता आपल्याला एवढं तरी कळालं असेल की म्हणजे जा इव्हन जरी हा प्रश्न तुम्हाला एम पी एस सीमध्ये नाही आला तरी तुम्हाला जनरलमध्ये तरी कळालं असेल की जे विटॅमिन्स आहेत यांचा रोल आपल्या शरीरामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याच्या डिफिशियन्सीमुळे बरेच डेंजरस डेंजरस आजार होतात आत्तापासूनच शरीराची थोडी काळजी घ्या जे सोर्स आहेत वेगवेगळे हे थोडेफार तरी ट्राय करा की आपण त्या प्रकारचं खाणं किंवा खात जाऊ ओके त्यामुळे बरेच डिसीज तुमचे टाळू शकतात ओके विटॅमिन के सगळ्यात डेंजरस मला वाटला की त्याच्यामुळं क्लोटिंग ऑफ ब्लडच होणार नाही म्हणजे रक्त पडतच राहणार त्याच्यातून खाली त्याचे सोर्स आहेत सोयाबीन ऑइल आणि ग्रीन व्हेजिटेबल ओके तर आता आपल्याला बऱ्यापैकी आपण सगळे विटॅमिन्स कव्हर केलेले आहेत तुम्हाला जर आणखीन काही शंका असतील तर तसं तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा आणि कुठला टॉपिक जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल सायन्स रिलेटेड तसं पण तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा मग त्या दृष्टीने आपण लेक्चर बनवूच ओके आणि आमचं फेसबुकचं पण पेज आहे एक विजन गव्हर्नमेंट जॉब नावानी तुम्ही त्याला पण जॉईन करू शकता फेसबुक पेजवरती जर लाईक केलं ला, तर तुम्हाला तिथं दरवेळेस ज्यावेळेस आम्ही अपडेट देतो त्याच्यावरती की पुढचं लेक्चर कधी येणार आहे पुढचं लेक्चर काय असेल तर याच्या अपडेट आम्ही फेसबुक पेजवरती ऑलरेडी देतो तर तुम्ही तिथूनसुद्धा आम्हाला लाईक करून कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता ओके तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद